भूषण पांडे या आपण या भूषण दादा खूप चांगली फलंदाजी 56 धावांची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र शेवटच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती सामना गमवावा लागला. आयोजकांच्या माध्यमातून त्यांचा देखील इथे यथोचित मानसन्मान केला जाईल. तर एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल आयोजकांच्या माध्यमातून. तर चला पंच जा मैदानाच्या आतमध्ये. जा पंच लगेच मैदानाच्या आतमध्ये. आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय नीरज चौधरी साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मोपाडा एरंजाड विपक्षात सामटोली सामना 5 षटकांचा असेल. 3 षटकांपर्यंत चेंडू हरवला फुटला तर डिसिजन तोच राहील. चेंडू नवीन देण्यात येईल. उर्वरित 2 षटकांसाठी मात्र चेंडू जुना दिला जाईल. चला पंच सामना लगेच सुरू करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तेजस आणि रोहन गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज प्रसाद गेम ऑन. पहिला चेंडू फुलटा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं समीरच्या माध्यमातून. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण समीरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर निर्धाव चेंडू पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज प्रसाद आकोटा पाया चेंडू होता बिरकावून द्यायचा होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये. नीते मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बघा पंचांशी वाद घालू नका. कोणी पंचांचा निर्णय अंतिम राहील. मात्र कोणताही संघ इथे गैरवर्तन करेल तर त्या संघाला बाद करण्यात येईल. चेंडू मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं जाते. ऑन साइडला चेंडू टटवला गेलाय. 1 धाव कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 ने धावफलक फुटे सरकेल. इथे मात्र वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन होत आहे. ते म्हणजे सामटोली संघाचा 1 धाव धाफिलकावरती. तर चेंडू स्ट्राईक केला रोहन मात्र बिरकावून द्यायचा होता चेंडूला. परंतु ही 1 धाव कंप्लीट केली जाईल. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लेझी क्रिकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एरंजाड संघाच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील. 3 धावा धावफलकावरती. पहिलं षटक पावर प्लेचा मार्ग असता.
आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सामटोली विपक्ष मोपाडा एरनझाड असा सामना. चेंडू आता मोठा फटका बॅक टू द बॉलर सरळ असे चेंडूला खेळून काढले. चेंडू जाईल सीमा पार रोहनच्या बॅट मधून निघाला. रोहन ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. 9 धावा धावफुलकावरती पुढचा चेंडू एकदा मोठा फटका रोहनच्या बॅट मधून काव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार 7 धावांसाठी. गोलंदाजी मागवती गोलंदाज दिनेश वैयक्तिक पहिल्यावर सांगली कोड्याल दुसरे षटक घेऊन येईल सामटोली गाव एंड कडून. धावफलकावरती धावा झाल्या त्या एक षटका समतीनंतर 15 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज आता मात्र तेजस दिनेशचा पहिला चेंडू सामना करेल तो तेजस. हलक्या हाताने चेंडूला प्लेसमेंट देण्याचं काम केलं जात आहे. कबमध्ये एक क्षेत्ररक्षक होते पॉईंटमध्ये परंतु एक धाव कम्प्लीट केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल धावफलकावरती धावा लागतील त्या 16 धावा. 16 धावा धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज येतो रोहन ज्याच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. मात्र षटकार हॅट्रिक कम्प्लीट करेल का रोहन. चेंडू रोहन साठी मात्र कोल्हा टप्प्यात चेंडू होता बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होते तिथे फंबल झालेत तोपर्यंत ही एक धाव कम्प्लीट केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल धावफलकावरती धावा लागतील त्या 17 धावा. 17 हा आकडा धावफल धावसंख्यावरती लावला गेलाय धावफलकावरती. तर कोणत्या टीमला आता मात्र खतरा निर्माण होईल 17 धावा धावफलकावरती. तेजस स्ट्राईक एंडला अकोटप्प्याचा चेंडू शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगला झेल इथे मात्र कम्प्लीट केला जातोय आणि पहिला धक्का लागेल तो म्हणजे सामटोली संघाला. तेजस बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनचा फलंदाज मंगेश. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक लावला गेलाय. मात्र कोलवा टप्प्या चेंडू होता पंचांनी अपील उचलून धरले लेग बिफोर द विकेट. परतावा लागेल फलंदाज मंगेशला. जसा मैदानाच्या आतमध्ये गेलाय तसंच मैदानाच्या आतून बाहेर येतोय फलंदाज मंगेश डीजे. एकच वादा आमचा राजू दादा
मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष आणि रोहन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑन अ हॅट्रिक गोलंदाज दिनेश, तो चेंडू दिनेश था, मात्र कुटप्पाचा चेंडू होता. तर पंचांकडे कटाक्ष टाकला होता, मात्र पंच अतिशय सावध, तर मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुढचा चेंडू आशिषसाठी, मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. अतिशय वेगवान गतीचा मारा केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. तर दोन षटक इथून समाप्त झाले. दोन षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 17 धावा डीजे. चला एरंदर संघ आपण थोडंसं फास्ट खेळा. 25 मिनिटांचा उदय असेल 5 षटकांसाठी. आज एक सामना मात्र एक्स्ट्रा इथून मात्र कव्हर करायचा आहे. सेमीफायनलची लढत गोलंदाजी मागवती गोलंदाज अरुण तिसरं षटक घेऊन आलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहन, नॉन स्ट्राईक एंडला आशिष. तारुणचा हा चेंडू सामना करेल तो रोहन. लोअर फुटा चेंडू, ऑन साइडला चेंडू घेऊन काढला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, तर थोडीशी फंबल होत आहे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत त्या धावा मिळतील त्या 2 धावा. दोन ने धावफलक पुढे सरकेल, धावफलकावरती धावा लागतील त्या 19 धावा. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज अरुणचा. त्याचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके 2 षटकार आले होते रोहनच्या बॅटमधून. असं वाटलं एक मोठी संख्या धावफलकावरती लावली जाईल, तर मग 2 धक्के लागते. त्यामध्ये संत खेळ मैदानाच्या आतमध्ये. एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावरती धावा स्थगित, धावफलकावरती धावा झाल्या त्या 19 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा चेंडू रोहनसाठी, मग हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. कवच मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पर्यंत ही 1 धाव कम्प्लीट केली जाईल. 1 ने धावफलक पुढे सरकेल, धावफलकावरती धावा लागतील त्या 20 धावा. आता मात्र सिंगल आणि सिंगल डबलवरती जास्त प्राधान्य दिलं जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. थोडीशी संत आता मात्र सावध सुरुवात पाहायला मिळते, कारण 2 धक्के ते खूप लवकर लागले ते म्हणजे सामटोली संघाला. चेंडू मात्र मोठा फटका, ऑन साइडला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स ओवर द लाईन, बॉल गोज टू 4 रन्स. जा बांधा दादा आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. धावफलकावरती धावा लागल्या त्या 24 धावा. पुढचा चेंडू आशिष साठी,
तेव्हा आता मोठा फटका आशिषच्या बॅट मधून काव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार 7 धावांसाठी. ते खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडूच बसतील. कोणताही पाठीराखा आढळला पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला भिरकावून देतोय आशिषच्या बॅट मधून निघालेला आशिष ब्रँडेड षटकार. बारा पूर्णांक 0-0 सरळ सुरीनुसार 36 धावा. धावलक्यावरती लावल्या गेल्यात. स्ट्रायकेंडला फलंदाज येत आता मात्र रोहन ज्याच्या बॅटमधून देखील 2 षटकार पाहायला मिळालेत. आशिषच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळालाय. गोलंदाजी माग होती गोलंदाज सज्ज दिनेश वैयक्तिक दुसरं व सांगीकोटे 4th षटक घेऊन येईल. बघा थोडं फास्ट खेळा एरंदर संघ. आता मात्र एक सामना एक्स्ट्रा कव्हर करायचा आहे. तर पुढचा चेंडू धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 36 धावा. तर 4th षटक मार्गस्थ गोलंदाजाच. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुढचा चेंडू एकदा इथं माझा फटका खेळायचा होता. आता निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आव्हान चेंडू इथे मात्र पाहायला मिळते. आव्हान स्वरूपात धावफलक 1 पुढे सरकेल. 37 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू तर मात्र दिशा देण्याचं काम केलं जात आहे. एक धाव कम्प्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कम्प्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेसाठी आले होते. काही गरज होती का मात्र दैव बलवंत या फलंदाजाचा. ते मात्र नशीबवान आहेत फलंदाज. ते मात्र धावचीची संधी होती कलेक्शन खराब पाहायला मिळालं. परंतु धावा कंप्लीट केल्या जातील त्या. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. बघा एक दर्जेदार असं मैदान आपल्याला लाभलंय ते म्हणजे
बाळकृष्ण मुंडे यांच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा इथे मात्र कव्हर केली जाईल. आमदार चषक 2020 पर्व 1,00,000 स्पर्धा निश्चितच प्रेक्षकांच्या भेटीला येईल फेब्रुवारी महिन्यामध्ये. अजूनपर्यंत त्या स्पर्धेचा दिनांक आमच्यापर्यंत पोहोचला नाही आहे, मात्र निश्चितच आमच्यापर्यंत ती दिनांक पोहोचतील. तर एक दर्जेदार स्पर्धा इथं आता कव्हर केली जाईल. 1,00,000 तब्बल प्रथम पारितोषिक असेल त्या स्पर्धेचा. एकदा बॅक टू द बॉल चेंडूळ खेळून काढले डीपेक्षा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कम्प्लीट दुसऱ्या धावेसाठी नकार दिला जातोय फलंदाजाला. परंतु धावफलक पुढे सरकते 1-40 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील 40 धावा धावफलकावरती स्ट्रायकिंगला फलंदाज आहे आशिष. आशिषाठी हा चेंडू पंचांकडे अपील केला जाते फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल तर म्हणजे चामडोली संघाला. आशिष बॅक टू पव्हिलियन. स्पर्धेचा प्रथम पारितोषिक असेल तब्बल 1,00,000 रुपये. आमदार चषक 2020 हे पर्व निश्चितच ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल फेब्रुवारी महिन्यामध्ये. या स्पर्धेचा कालावधी अजून निश्चित झाला नाही आहे, मात्र तो आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक असतील सन्मान्य बाळकृष्ण मुंडे, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ही संकल्पना इथं मात्र अंमलात आणली जाईल. तस प्रतीक कडव असतील, अक्षय कडव असतील, संदेश बागराव असतील, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे मैदान देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले सन्मान्य बाळकृष्ण मुंडे यांच्या माध्यमातून. तर शेवटचा षटक स्लॉगचा षटक हाणेमारीचा षटक घेऊन आलाय गोलंदाज समीर. गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत रोहन, नॉन स्ट्राईक एंडला करण. तर यापुढील होणारा सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. प्रेक्षकांच्या भेटीला येईल जुव्वेली पाडा विपक्ष जय बजरंग क्रिकेट संघ मानकिवली. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी. मग पहिला चेंडू स्लॉगचा षटक आहे हाणमारीचा षटक आहे. पहिला चेंडू इथून निर्धाव पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 40 धावा 40 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ. तीन फलंदाज बाद झालेत. चेंडू तुम्हाला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये आणि आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुढचा चेंडू तुम्हाला मोठा फटका मिस टाइम स्ट्रोक रक्षक जज करतोय. ते माझा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कॅरी करत असताना ते मात्र फलंदाज बाद होतील. आणखी एक धक्का लागेल तो म्हणजे चामटोली संघाला. तर नाणेफेकीसाठी या जय बजरंग मानकिवली संघाचा कर्णधार निलेश कालेकर आपण या नाणेफेकीसाठी. यापुढील होणार सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. तो मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येईल जुव्वेली पाडा विपक्ष मानकिवली असा सामना. एकाच विभागातील दोन संघ आता मात्र आमने सामने एक बिग फाईट मॅच आपण एन्जॉय कराल. करण स्ट्राईक एंडला मात्र स्कोर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढले डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कम्प्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा कम्प्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट. तुमने धावफलक पुढे सरकेल धावफलकावरती धावा लागतील त्या 42 धावा 42 रन ऑन स्कोरबोर्ड. अजूनही दोन चेंडू बॅलन्स आहेत या षटकातील. शेवटचं षटक हे स्लॉगचं षटक हाणामारीचं षटक. या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवलं जात आहे. तर नाणेफेकीसाठी या तो चेंडू मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला भिरकावून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला.
चेंडू जाईल वन बाउन्स सीमा पार चार धावांसाठी. तुला फास्ट खेळा एरंदर संघ, आपण खूप वेळ घेताय. बघा 25 मिनिटांचा अवधी असतो 5 षटकांसाठी, पण आता त्याच्यापेक्षा अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका, कारण एक सामना एक्स्ट्रा कव्हर करायचा आहे. मग तर फुलटॉस चेंडू होता, ते फरंदाज अपील केलं जाते पंचांकडे. बाईच्या स्वरूपात ही एक धाव असेल, एकने धाव फलक पुढे सरकेल, धाव फलकावरती धावा लागतील त्या. 47 धावा पहिलं सत्र इथून समाप्त झाले. पहिल्या सत्रा संपल्यानंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 47 धावा. 48 धावांचं लक्ष असेल विजयासाठी, ते म्हणजे मोपाडा एरंदर संघाला. नाणेफेकीसाठी यापुढील होणार सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिली लढत, प्रेक्षकांच्या भेटीला येईल जय बजरंग क्रिकेट संघ मानक्युली विपक्ष जुव्वेली पाडा. सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल, एक बिग फाईट मॅच, एकाच विभागातील दोन संघ आता मात्र आपलं नशीब आजमावतील दुसऱ्या फेरीमध्ये. आमच्या व्यासपीठावरती इथे मात्र निलेश कालेकर उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा आपण निश्चितच काल कव्हर केली, काल अंतिम दिवस होता त्या स्पर्धेचा मानकुलीच्या मैदानावर. तर या प्रमोद आपण नाणेफेकीसाठी थोडंसं फास्ट या. त्याला क्षेत्रक्षण सजवत सामटोली संघ. बघा पंचा आपण देखील काउंटडाऊन लावायचं आहे, 25 मिनिटांचा अवधी असेल 5 षटकांसाठी. चला फलंदाज पाठवा मोपाडा एरंदर संघ. तर या प्रमोद दादा नाणेफेकीसाठी आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, किशोर आणि समीर गोलंदाजी माखवती, गोलंदाज आशिष पिवनचा पहिले षटक घेऊन 48 धावांच्या लक्ष्याचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे मोपाडा एरंदर संघाला.
2:05 झालेत सर, 2:30 हा सामना संपला पाहिजे, पण जर आपण देखील काउंटडाऊन लावायचं आहे. स्ट्राइक इनला फलंदाज किशोर, पहिला चेंडू आशिष, आखू टप्प्या चेंडू बिरकावून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला, चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार, संघाशमय चौकार. चेंडू आशिषचा मंदारकप, चांगला फटका, कवच मधून चेंडूला खेळून काढलंय चित्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत, तर चेंडू जाईल सीमा पार, आणखी एक दर्जेदार चौकार. चेंडूवरती दोन मोठे फटके पाहायला मिळाले, 8 धावा धावफलक्यावरती 48 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा, 8 धावा धावफलक्यावरती अजून 40 धावांची गरज आहे. एकदा आखो टप्प्याचा चेंडू बिरकावून देतोय सचिन रमेशकर तेंडुलकर स्टँडच्या इथे, चेंडू जाईल सीमा पार 7 धावांसाठी. धावफलक वेगाने पुढे सरकते, धावफलकावरती 10 धावा लागल्यात त्या 22 धावा. तर चेंडू हलक्या त्याने चेंडूला खेळून काढले, पण मध्ये क्षेत्ररक्षक होते, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु एक धाव कम्प्लीट केली जाईल. पहिलं षटक इथून समाप्त झाले, एक षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा लागल्यात त्या 23 धावा डिसे. धावफलकावरती 48 धावांची गरज आहे विजयासाठी. एक षटक्या संपतीनंतर धावफलकावरती 10 धावा झाल्या तर 23 धावा. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मागोती गोलंदाज रोहन. दुसरं षटक गोलंदाजी मागोती गोलंदाज रोहनच, स्ट्राइक इनला फलंदाज आहे किशोर. चेंडू रोहनचा पहिला चेंडू
किशोर साठे इथून आता गलीमधून चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक होते तिथे एकदा कंप्लीट. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न, दोन दाबा कंप्लीट. इथे मात्र दोन दाबा कंप्लीट केल्या जातील. दोनने धावफलक पुढे सरकेल, धावफलकावरती धावा लागतील त्या. 25 धावा. तर 25 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा किशोर साठी हा चेंडू. आता मोठा फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमा पार 7 धावांसाठी. झाले ते 31 धावा. एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत चेंडू जाईल सीमा पार 1 बाउन्स 4 धावांसाठी. चेंडू तुम्हाला मोठा फटका पाहायला मिळतोय. टिपेक्षा कव्हर रिझन मध्ये चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल व्यासपीठावरती. या नाणेफेकीसाठी चेंडू पुढा चेंडू इथे माझा दिशा देण्याचं काम केलं जात आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत त्या दोन धावा कंप्लीट केल्या जातील. 41 धावा धावफलक्यावरती म्हणजे अजूनही गरज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 7 धावांची. नाणेफेकीचा कौल केला जातोय ज्या व्यासपीठावरती. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जुव्वेली पाडा पक्ष जयपचंग क्रिकेट संघ मानकिवली असा सामना. एकीकडे असतील निलेश कालेकर पक्ष प्रमोद असा सामना. तर जुव्वेली पाडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले फलंदाजीसाठी जयपचंग मानकिवली संघाला. तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक्यावरती धावा लागल्यात त्या 47 धावा. तुमचा विचार केला तर सर्व धावा ते माझा विचार किशोरच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. सचिन